ग्राम पंचायत निवडणूक 2021 अनुषंगाने चुडाव ग्राम पंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 4 मधून अपक्ष म्हणून पत्रकार विनायक देसाई हे ट्रॅक्टर निशाणी घेऊन निवडणूक लढवित आहेत. त्यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन गंगाधरराव पवार, बळीराम खळाव, मधुकर शेळके, श्याम लिंगय्यासह आदींनी केले आहे. पत्रकार विनायक देसाई यांनी अनेक लोकहिताची कामे केली असून त्यांना यावेळी जनता निश्चितच निवडून देईल असा दावाही त्यांनी बोलताना. अपक्ष उभं टाकण्याचे एकच कारण आहे, जनतेवर माझा पूर्ण विश्वास होता, त्यामुळं मी जनतेच्या ताकदीवर जनता मतदार यांच्या विश्वासावर अपक्ष उभा राहिलो. माझी मतदार जनता मला निश्चितच जास्तीत जास्त मतदानाने विजयी करतील या विश्वासाने मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि अपक्ष म्हणून उभा राहिलो आणि माझा चुडावा येतील जनतेवर मतदार जनतेवर पूर्ण विश्वास आहे म्हणूनच मी अपक्ष उभा राहिलो. एजेंडा काय? मी जर ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून राहिलो तर मला जनतेची सेवा अजून जास्तीत जास्त कशी करता येईल, ह्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतरच कोणत्या योजना कशा राबवता येतील याचा मला पुरेपूर अभ्यास आहे. कारण की मी काही क्षेत्रामध्ये चांगले सामाजिक कार्य केलेलं आहे आणि त्या धर्तीवरच मी ग्रामपंचायत निवडणुकीला उभं राहिलो आणि जनतेची सेवा ही माझा पहिलेपासून छंद राहिलेला आहे आणि मला ग्रामपंचायत सदस्य होऊन जनतेची सेवा करायची ही माझी इच्छा आहे आणि जनता मला संधी देईल हे निश्चित मला विश्वास आहे. असं आम्ही ऐकलं किंवा आपण बरेचसे काही लोकांचे गरीब लोकांना मदत केलेली आहे, त्यांचे काही धर्म दाखले असतील, तुम्ही दाखले असतील, तुम्ही त्या समोर स्वतः खर्च करून घेण्याचा विषय केला, काय सांगाल? मी एकाच धर्तीवर उभं राहिलो, पहिलेपासून माझा छंद, माझी आवड आणि माझा आत्मविश्वास एकच म्हणतो की जनतेची सेवा केल्यावर व्यर्थ जाणार नाही आणि जनता हेच माझं सर्वस्व आहे. कोणाची कोणतेही काम असो मी वैयक्तिक स्वतःहून रात्र नाही दिवस नाही जनतेच्या कामावर पहिलेपासूनच माझं फोकस राहिलेलं आहे आणि मी निवडून आल्यानंतर यापेक्षा दुप्पट वेगाने स्फूर्तीने जनतेचे कामे करणार आणि कोणाचं कोणतेही काम असो मी कधीही नाकारलेलं नाही आणि आज पण स्वीकारणार काम करणे आणि काम करणं माझा छंद आहे आणि सदस्य झाल्यानंतर मी पुरेपूर्ण ताकदीनिशी जनतेची सेवा करणार आणि काम करणं हेच माझ्या मुळामध्ये हेतू आहे, त्यामुळे मी ग्रामपंचायतीला उभं राहिलो. जनतेला काय आव्हान करणार? मी जनतेला एकच आव्हान करणार, मी प्रथमतः पहिले वेळा उभं राहिलो आणि जनतेचे कामं मी आत्तापर्यंत करत आलो पुढेही करणार. त्यांनी मला निवडून दिल्यानंतर दुप्पट वेगाने जेवढं काही मला काम करता येईल तेवढं निश्चित मी पुरेपूर वेळ समाजकारणाकडे देणार आणि समाजकारणाकडूनच राजकारणाकडे मी आलो. 90% समाजकारण आणि 10% राजकारण या धर्तीवर मी काम